ఎక్కడ తిందెంత కరా ఎత్తకాయ छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मोठा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाती अचक आम्हाला असा त्यांनी आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की हेच आंदोलन करत आहे आणि नेमकं यांनी जर पाहिलं तर आमच्या वारंवार आमच्या चर्मकार समाजाला आंदोलन करायला तरी देखील मागण्या पूर्ण होत नाही. वारंवार हे आमच्या नशिबे आंदोलनच का असं थेट पवित्र असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काय सांगाल तुम्ही, आंदोलन करताय तुम्ही या ठिकाणी, आक्रमक झालेलं दिसतंय तुम्ही. म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टला लाथा सुद्धा मारल्या तुम्ही, काय एवढे आक्रमक तुम्ही एवढे? मी सर्वप्रथम सकल चर्मकार समाजाच्या वतीनं या जातीवादी शिवसेना भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो. हे शिवसेना भाजप सरकार आमच्या चर्मकार समाजासोबत जाणीवपूर्वक जातीवाद करत आहे अशी वेळ आमच्यावर, त्यामुळे आमच्यावर आंदोलनाची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या अनेक मागण्या संत तुकाराम महामंडळाच्या संदर्भामध्ये आमच्या अनेक मागण्या आहे. त्या मागण्या आम्ही वारंवार सरकारला आम्ही वारंवार मागण्या निवेदन दिलं तरी आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीये. सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे की संत रुदास महामंडळामध्ये जे कर्ज प्रलंबित आहे त्या सर्व चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप झालं पाहिजे. त्याबरोबर संत रुदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे. चर्मकार समाजासाठी एक अभ्यास केंद्र तयार झालं पाहिजे. संत रुदास महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे. जी ब्रिक्स इंडिया कंपनी चर्मकार समाजावर असभ्य वर्तन करते ती ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे. चर्मकार समाजाला कर्ज मिळण्यासाठी जी जाचक अटी लावलेल्या आहे जामीनदाराच्या हमीपत्राच्या, त्या जाबी हमीपत्राच्या आणि ती जाचक अटीच रद्द झाल्या पाहिजे. या प्रकारच्या आमच्या अनेक मागण्या आहे. म्हणून आमच्यावर या आंदोलनाच्या अटी तुम्ही आता सांगितलं, या इतर महामंडळाला लावलेलं नाही का? या इतर, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत बाकीचे सर्व इतर महामंडळ येतात. त्या महामंडळाच्या लोकांना कुठल्याही अटी लावलेल्या नाही, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे, ते आमच्या चर्मकार समाजासोबतच अन्याय का करताय, आमच्या चर्मकार समाजासोबतच ते जातीवाद का करताय. चर्मकार समाजाच्या संतोष महामंडळाला त्यांनी जाचकाठी का लावलाय, तुम्ही थेट असा प्रश्न केलाय त्यांनी. साहेब, दुसरीकडे सर्वात महत्वाचा विषय हाच आहे, कारण की आपण जर पाहिलं तर अनेकदा तुम्ही मंत्रालय असेल, इथं समाज कल्याण कार्यालय असेल, या ठिकाणी आंदोलन तुम्ही करण्यात आलेले, वारंवार जर मागणी करायची आंदोलन आणि एकमेव फक्त आंदोलनच असा पर्याय काय, प्रश्न सुटत नाही का असं म्हणायचं का मग? नक्कीच आपलं म्हणणं बरोबर आहे, प्रश्न सुटू शकतात, 100% प्रश्न सुटू शकतात. परंतु सरकारची मानसिकता असेल, अधिकाऱ्यांची मानसिकता असेल तर 100% प्रश्न सुटतील. परंतु हे जे भाजप शिवसेना सरकार आहे आमच्या चर्मकार समाजासोबतच जातीवादाची भूमिका करत आहे, म्हणून यांना आमचे प्रश्न सोडवायचे नाहीये. चर्मकार समाजच का टार्गेट करता असं म्हणत तुम्हाला मुख्यमंत्री फक्त? चर्मकार समाज त्यांना जातीवादक सरकार आहे, जे बनलेलं सरकार आहे जातीवादक सरकार आहे, ते आमचे जाणून म्हणून आमच्यावर अन्याय करताय. CMEGPला गॅरंटरची अट नाही, मुद्रा लोनला गॅरंटरची अट नाही, अण्णाभाऊ साठेला नाही, सगळ्यांनी फक्त आम्हाला हमीपत्र मागताय. कारण की हमीपत्राची अट जे GR गव्हर्नमेंटने रद्द केलेला आहे तरी आम्हाला हमीपत्र हे मागताय. जे नसल्या सुद्धा ते आम्ही पत्र मागताय सर. आमच्या 6 महिने आपल्या प्रकरण प्रलंबित आहे, 6 महिन्यापासून अग्रीमेंट करून सुद्धा आम्ही पत्राची आठ रद्द झालीच पाहिजे. अग्रीमेंट करून सुद्धा त्यांनी केलेलं नाहीये, ही आठ रद्द करावा शासनानं. या ठिकाणी पाहिलं तर आता हे जे तपून जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा विषय आहे की मग मुख्यमंत्री असेल जातीभेद करताय, कारण की त्याचा काठी आमच्याच समाजाला का लावण्यात आलेला आहे असा थेट आरोप या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवरती करण्यात आलेला आहे. मात्र या आंदोलनानंतर तरी याचा प्रश्न सुटेल का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. न्यूज टेक महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.